नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान यूट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून देत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील महिला बचत गट असतील कर्मचारी असतील विद्यार्थी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी महाराष्ट्रातील अशा विद्यार्थ्यांसाठी एक योजना आलेली आहे ज्यामध्ये तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं आहे आणि दर महिन्याला तुम्हाला पाच पाच हजार रुपये विद्यावेतन शासनातर्फे दिलं जाणार आहे त्याच्यामुळे नेमकी योजना कोणती आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत कोविड नाईन्टीनच्या विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कामगारांच्या परराज्यातील स्थलांतरामुळे आस्थापनांना मनुष्यबळाची कमतरता जाणवत लागली होती राज्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक आणि युवतींना नवनवीन उद्योग सेवा क्षेत्रांच्या मागणीनुसार प्रशिक्षित करून रोजगार व स्वयंरोजगार सक्षम बनवण्याची गरज निर्माण झाली आहे म्हणून महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रोत्साहन योजना दोन हजार एकवीस अंमलात आणली गेली होती आणि या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी एक लाख उमेदवारांना प्रशिक्षित करण्याचं उद्दिष्ट शासनानं ठेवलेलं होतं आता नेमकी काय योजना आहे शिकाऊ प्रोत्साहन योजना नेमकी कोणती आहे तर शासकीय निमशासकीय आणि खाजगी आस्थापनामध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत शिकाऊ उमेदवारांची भरती वाढवून प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दिनांक आठ मार्च दोन हजार एकवीस रोजी त्याला मान्यता देण्यात आलेली होती आणि दिनांक तीन जून पासून ही योजना अंमलात आणण्यासंदर्भात प्रशासनानं ठरवलेलं होतं परंतु या योजनेचा लाभ देत असताना किंवा या योजनेची माहिती देत असताना या योजनेसाठी तुमचे निकष कोणते असणार आहेत विद्यार्थी आय टी आय आणि शिकाऊ उमेदवारीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थ्याने एन ए पी एस पोर्टलवर स्वतःची नोंदणी केलेली असावी विद्यार्थ्यांचा प्रशिक्षणार्थी करार एन ए पी एस पोर्टलवर निर्माण झालेला असावा विद्यार्थ्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असलेले असावे अशा प्रशिक्षणार्थ्यांनाच किंवा अशा उमेदवारांनाच प्रशिक्षणार्थी म्हणून पाच हजार रुपये विद्यावेतन भेटणार आहे नेमकं महाराष्ट्र शिकाऊ उमेदवार प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना देय विद्यावेतनाच्या पंच्याहत्तर टक्के किंवा जास्तीत जास्त पाच हजार रुपये या ठिकाणी विद्यावेतन दिलं जाणार आहे आता नेमकं तुम्हाला जर वाटलं की आपण याच्यामध्ये योजनेचा लाभ घ्यावा तर अर्ज कोठे कराल हा प्रश्न तुमच्या म्हणता येईल परंतु महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला अप्रेंटिस तुम्ही केलेलं असलं पाहिजे ज्या लोकांनी अप अप्रेंटिस केलं आहे अशा पोरांना एन पी एस पोर्टलवर रजिस्ट्रेशन क्लेम सबमिट करावा लागेल अधिवास प्रमाणपत्र जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी अपलोड करावा लागेल आत्तापर्यंत संपूर्ण राज्यामध्ये चाळीस हजार प्रशिक्षणार्थ्यांनी ऑनलाईन नोंद केलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर या प्रशिक्षणार्थी व्हायचं असेल आणि मंथली पाच हजार रुपये विद्यावेतन मिळवायचं असेल तर यम ए पी यस डॉट डी ई टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता आणि नक्कीच प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्ही तुमच्या एरियामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये तुमची नियुक्ती केली जाऊ शकते आणि तुम्हाला दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन मिळू शकतं त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला जे काही सुशिक्षित तरुण आहेत अशा तरुणांना जर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद